बघा आजचा जो पेपर आहे आपला तो पेपर क्रमांक 6 आहे आणि 6 मध्ये आपण 100 प्रश्न घेतले होते तर बऱ्याच जणांना चांगले मार्क आहेत 50 प्लस पण आहे 45 टू पण आहे 43 आहे आई थिंक बरोबर आहे 40 प्लस मध्ये 4-5 जण आहे तर जेवढे पण आपल्या क्लास मध्ये आहे तर मला अशी इच्छा आहे की सर्वांचे 50 प्लस मार्क असले पाहिजे बिल्कुल 50 प्लस असले पाहिजे आणि जेवढे पण इथं बसलेले आहेत पेपर हा जो मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे हा पेपर खूप सोपा आहे हार्ड नाही आहे पेपर लक्षात ठेवा पेपरची क्वालिटी राज्यसेवेची म्हणा किंवा कंबाईनची किंवा ग्रुप सीची येणारी एक्साईज डिपार्टमेंटच्या ज्यामध्ये आहे सर्वांची पेपर क्वालिटी हेच राहणार आहे जे मी आता तुमच्यासमोर टेस्ट ठेवत आहे ऑनलाईनमध्ये स्क्रीनवर दिसत आहे आणि ऑफलाईनमध्ये मी इथं तुमच्यासमोर आहेच त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ओके तर वन बाय वन आपण प्रत्येक पेपर बघू प्रश्न बघू तुम्ही पण तुमच्याजवळचे पेपर ओपन करा आणि त्याचे आन्सर आपण सोबत सोबत टॅली करू तर आपल्याकडे जेवढे 45-50 मिनिटं मिळणार त्यामध्ये आपण ह्या पेपर अनालिसिस करायचा प्रयत्न करू बाकीचे जे कम्प्युटर्स करायचा प्रयत्न करू जर राहिलेच काही तर मी ते नंतर करून घेईन नंतरच्या लेक्चरला तर बघा सोपी प्रश्न आहे आणि जेवढं पण क्लासमध्ये झालेलं आहे नोटबुकच्या बाहेरचा एकही प्रश्न मी इंडायरेक्टली सांगतो तुम्हाला कारण की मी खूप डिटेल घेतलेला आहे 1857 उठावामध्ये पण डिटेल घेतला आहे सर्व डिटेल घेतलेलं आहे तर पहिला प्रश्न होता ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेबद्दल तर ऑनलाईन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पहिला प्रश्न मी तुम्हाला दाखवत आहे बघा ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेबद्दलचा प्रश्न आहे म्यूट केला मी तर बघा लक्ष द्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेविषयी चुकीचा पर्याय निवडा म्हणते चुकीचा तर पहिले तर सर्वात पहिले तुम्हाला त्या चुकीच्या पर्यायाला जे आहे ना ते असं असं करायला पाहिजे होतं चुकीचा आहे ना त्याच्यावर त्याचा गोल बरोबर विचारलाय का नाही चुकीचा विचारलाय मग पहिला विचारला आहे ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा हार्ड कोरवर खेळली जाते मी तुम्हाला सांगितलं होतं लिहून पण दिला घ्यायला लावलं होतं की हार्ड स्कोअर बरोबर आहे त्यानंतर ते विम्बल्डन स्पर्धा कशावर खेळली जाते गवताळ प्रदेश याच्यावर तर त्याचं तुम्हाला माहितीच असलं पाहिजे कोणती स्पर्धा कोणत्या याच्यावर खेळली जाते पेपर खूपदा रिपीट होते असे प्रश्न तर यामध्ये ऑस्ट्रेलिया बरोबर आहे हार्ड कोरवर खेळली जाते फ्रेंच ओपन बघा तिसऱ्या नंबरचं मातीवर खेळली जाते बरोबर आहे विम्बल्डन जी आहे ते गवताळेच्यावर खेळली जाते कोणत्या देशामध्ये खेळली जाते ते पण माहित असलं पाहिजे ओके आणि अमेरिकन ओपन जी स्पर्धा आहे ती मातीवर खेळली जात नाही तर ती म्हणजे ती खेळली जाते हार्ड कोरवर ठीक आहे हार्ड कोर पाहिजे होता तर खूप सोपा प्रश्न होता कारण की हे मी कितीतरीदा रिपीट केलाय बरोबर तुझा हा हे प्रश्न तुमचे जे सिली मिस्टेक करताल तुम्ही याच्यामध्ये तुमचे एक एक मार्क जातात आणि मी सांगून थकलो आहे हे पाठ करा आता पुढच्या वेळेस जोडा लावा मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये काय होते विम्बल्डन कोणाला म्हणतात इव्हन हा प्रश्न केबीसी मध्ये पण आला होता मी तुम्हाला क्लासमध्ये घेतला होता की विम्बल्डन जे स्पर्धा राहते त्या स्पर्धेचं जे तुम्हाला चषक भेटते ज्याला आपण म्हणतो की कप जो वर्ल्ड कप सारखा कप असतो त्या कपच्या वरती कोणत्या फ्रुट्स लागलेला आहे तर अननस आहे मी क्लासमध्ये सांगितलं होतं आणि तेव्हाच हे सर्व एक्सप्लेन करून दिलं होतं की अननस जो असतो तो कशावर कोणत्या विम्बल्डनच्या कपवर वरती अननसाचं फळ लावलेलं आहे आणि तो प्रश्न विचारलेला आहे केबीसी मध्ये कोण बनेगा करोडपती मध्ये तर असे प्रश्न येऊ शकतात आपल्याला कारण की चारच ग्रँड स्लॅम असतात ते चारही आहेत कोणी जिंकली यावर्षी जी कोणी जिंकली हे सर्व डिटेल अनालिसिस तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे सेकंड पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने भारतीय हवामान खात्यासाठी नुकतेच कोणते ऑनलाईन मोबाईल ऍप सुरू केलेले आहे तर मौसम नावाचं ऍप आहे आणि खूप सोपा प्रश्न होता जर तुम्ही हे पाठही नाही केलं किंवा तुम्ही वाचले जरी नाही ना तरी तुम्हाला माहित राहते की हे मौसम नावाचं ऍप आहे म्हणून ओके कारण की अंदाज लागते असं तर काही करणारच नाही ना क्लायमेट वगैरे आपण भारतात राहतो तर आपलेच भारतीय नाव जेवढे अग्निशेकनास्त्र आहे त्याचे नावं बघा अग्नी है ना असे वेगवेगळे नावं दिलेले राहतात जे भारतीयच राहतात आता नेक्स्ट घ्या पुढील कोणाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे 8वे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली अरुण मिश्रा न्यायमूर्ती अरुण मिश्रा हे आहे त्यानंतर मे 2021 रोजी बंगालच्या उपसागरात तयार झालेला या चक्रीवादळाचे नामकरण तुम्हाला विचारण्यात आले तर कोणी केले ते ओमाननी केलेले आहे कितीतरी आपण रिपीट केलं आणि हा चक्रीवादळाचा तुम्हाला सांगितलं क्रम लक्षात ठेवा गेले 4 चक्रीवादळ तुम्हाला जोड्या लावामध्ये इकडे तिकडे विचारतात सांगितलं आहे की नाही सांगितलेलं आहे चला नेक्स्ट ऑस्कर पुरस्कार 2021 ऑस्कर पुरस्कार घेतलाय मी ऑनलाईन त्याच्यात बहुतेक सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर अँथनी हॉपकिन्स बरोबर आहे फ्रान्सिस मेकडॉर्मंड आणि क्लो झाऊ तर हे सर्व बरोबर आहे कारण की त्यांना अयोग्य विचारलं होतं आणि सर्व काय हे बरोबर आहे योग्य आहे म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आहे त्याचं ठीक आहे त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघू आपण आता 5 नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय आहे मग 4 आहे ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा स्क्रीनवर तुमच्या दिसत आहे ओके त्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न आहे आपला तो आहे 6 नंबरचा
दादासाहेब फाळके पुरस्कार. चित्रपट क्षेत्रातला भारतातील सर्वात मोठा पुरस्कार आहे हा दादासाहेब फाळके पुरस्कार. माहित आहे सर्वांना, माहित असायलाही पाहिजे तुम्हाला. तर दादासाहेब फाळके पुरस्कार पाठ पाहिजे म्हटलं तुम्ही, तुम्हाला या वर्षी कोणाला मिळाला, रजनीकांतला केव्हा मिळाला, त्याचं वर्ष कोणतं आहे, म्हणजे खूप सोपा प्रश्न होता हा. तर तुम्हाला माहिती आहे 2019 हा पुरस्कार जो होता तो 51 कोणाला मिळालेला आहे, रजनीकांतला मिळालेला आहे. नंबर 2 जो प्रश्न आहे ना, जी बी नंबरचा ऑप्शन, या पुरस्काराची सुरुवात 1961 ला झाली. 1961 ला झाली का, किती झाली कोणी सांगते मला? 1969 ला झाली आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. पाठ पाहिजे, भारतरत्न पाठ पाहिजे, पद्म पुरस्कार पाठ पाहिजे, फाळके पुरस्कार पाठ पाहिजे, ऑस्कर पाठ पाहिजे, तोंडात बिलकुल असं उच्चार केल्याबरोबर 1969 पाहिजे. मग अभ्यास आहे. मी तुम्हाला कितीतरी सांगितलं, चहा पेतन तुम्ही चहा करता, मुली आहे मुलं चहा प्यायला जातात, हातावर लिहून घ्यायचं फाळके पुरस्कार तिकडून येईपर्यंत पाठ झाला पाहिजे 1969. नंतर अभ्यासच करून नाही राहिले तुम्ही, काय करत आहे, टाइमपास करून राहिले, स्वतःचा टाइमपास करून राहिले, आई बाबांचाही टाइमपास करून राहिले, काही अर्थ नाही ना. फाट अजूनही सांगतो मी, कालच्या मागच्या वेळेस पेपरामध्ये मी चिडलो होतो ना, काय चिडलो होतो, कारण की जो प्रश्न सर्वांचा बरोबर आला पाहिजे तो आलाच पाहिजे. कारण की हे पद्म जेवढे पण टॉप लेवलचे भारतातले पुरस्कार आहेत त्यांच्या तारखा, त्यांचा सध्याचा कोण आहे, पहिलं कोण आहे, हे तुमच्या तोंडात रटून पाहिजे. आता ज्यांचा पहिला दिवस आहे त्यांना मी काही बोलणार नाही आहे किंवा पहिला पेपर आहे, पण जे कंबाईनसाठी त्यांनी फॉर्म भरले आहेत किंवा मिनी कंबाईनसाठी फॉर्म भरले आहेत त्यांनी रटून टाका ही गोष्ट. तशी क्लासमध्ये कितीतरी रिपीट करतो आपण. वसुंधरा दिवस हे तर सरास हा प्रश्न रिपीट येणारच आहे पेपरला, एमपीएससी कंबाईनला येईल किंवा मिनी कंबाईनला येईल किंवा राज्यसभेला येईल. काय आहे थीम त्याची सांगा मला, रिस्टोअर अवर अर्थ. किती सिंपल साधा प्रश्न होता. त्यानंतर कृषक बंधू ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक योजना कोणत्या राज्याने सुरू केली, तर पश्चिम बंगालने सुरू केलेली आहे. त्यानंतर COVID-19 लसीकरणाविषयी प्रशासनाला संबंधित नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, 9 नंबरचा प्रश्न आहे. तर डॉक्टर व्ही के पॉल यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोविड संबंधी. आता कोणताही प्रश्न पेपरमध्ये आला तर तुम्हाला माहिती असला पाहिजे, लक्षात ठेवा. त्यानंतर कोणता आहे, नेक्स्ट, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर जब्बार पटेल. ठीक आहे, मी तुम्हाला पहिले शेवटचे 4 पाठ करायला सांगितलेच आहे, कारण की जोड्या लावामध्ये येतात हे नाट्य आणि महाराष्ट्र संबंधी आहे तर जास्तच महत्वाचे. भारतीय नाट्य संमेलन म्हटलंय तरी हेही करायचंच आहे. त्यानंतर वैष्णव जंतू या गांधीजीच्या आठवड्यात आवडत्या गाण्याचे पहिले संस्कृत भाषांतर करून त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त गाणे गायले गेले ते कोणत्या राज्यामार्फत, तर 150वी जयंती माहिती आहे तुम्हाला गांधीजी किती मोठी सेलिब्रेट झाली, ते आसाम राज्याने केलेली आहे. कोणतं राज्य आहे, आसाम. ठीक आहे, एक सेकंड, यांना दिसत नाही आहे, यांचं वर्ग द्या. म्हणजे 10वा 11 नंबरच्या प्रश्नाचं आसाम आहे आणि 10व्याचं 1 नंबरचा ऑप्शन आहे. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न बघा आता, परत ज्ञानपीठ पुरस्कार. बघा ज्ञानपीठ पुरस्कार आला की नाही, म्हणजे पुरस्कारावर 1 किंवा 2 प्रश्न बनतातच, मग तो ज्ञानपीठ पुरस्कार असो, ऑस्कर असो, कुठलाही असो. तर बघा पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा म्हटलेला आहे. हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्ती होते ज्यांचे निधन 2019 मध्ये झाले. बघा निधन झालं म्हणून महत्वाचा झाला. यांचा जन्म माथेरान येथील पात्र जडणघडण धारवाड कर्नाटक येथे झाला. उंबरठा 1982 या मराठी चित्रपटात भूमिका साकारली होती त्यांनी आणि वयाच्या 23व्या वर्षी ययाती हे पहिले नाट्य, खूप फेमस नाट्य ययाती, त्याच्यावरूनही तुम्ही ओळखू शकता की ते कर्नाड आहे म्हणून, गिरीश कर्नाड. ओके, ययाती फेमस आहे त्यांचं खूप, लक्षात ठेवा. तर 3 दिवसाचा त्यांचा दुखवडा झाला होता मृत्यूनंतर कर्नाटक राज्याने, तर 3 नंबरचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न घेऊ आता आपण. समजलं ना सर्वांना, हे पाठच असलं पाहिजे थोडंफार. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे, वरील विधानांपैकी योग्य विधाने, योग्य पहिले समजलं पाहिजे, योग्य विधाने पाहिजे आपल्याला. योग्य विधानामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018 मध्ये 66वा क्रमांक होता. देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्ण कमळ हा ठरलाय. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट जो आहे तो भोगा, बरोबर आहे तो आहे. तर वरील सर्व विधाने योग्य आहे. तर हा थोडासा जुना प्रश्न टाकलेला आहे 2018-19, कारण की चित्रपट कोरोना 19 झाला आणि 20 झाला नाही, कारण की ते कोरोनामध्ये तुम्हाला माहिती आहे, तर हा जुना होता. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न बघा आता, विधाने विचारात घेऊन योग्य विधाने ओळख. योग्य मध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र शासनाने सुधारित रित्या 1 ऑगस्ट 2017 पासून लागू केली आणि या योजनेच्या जाहिरातीवर सरकारकडून लिंग भेदभाव केला जातोय, यावर PCPNDT कायदा कलम 22 भंग होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर दोन्ही विधाने ही बरोबर आहे, योग्य आहे, तर दोन्ही योग्य. ओके, त्यानंतर हॉकी संदर्भात हा प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे येणाऱ्या कंबाईन किंवा राज्यसेवेला.
हॉकिंग संदर्भात विधानांचा विचार करून योग्य विधाने निवडा असं म्हटलेलं आहे, जो की 15 नंबरचा प्रश्न आहे हॉकी संबंधी. बघा काय म्हटलंय, पहिलं विधान वाचत आहे मी. ऑलिम्पिकसाठी हॉकीमध्ये पुरुष संघ 21 वेळा तर महिला संघ तिसऱ्यांदा पात्र ठरलेला आहे असं म्हटलेलं आहे. हॉकीसाठी ऑलिम्पिकमध्ये 21 आणि महिला कितीदा म्हणजे नेक्स्ट इयरला विश्वचषक यजमान पद भारतास मिळाले. यामुळे विश्वचषक आयोजन करणारा भारत हा चौथ्यांदा आयोजक देश बनला आहे. तीनदा भेटला आणि आता हे चौथ्यांदा. तर यामधलं करेक्ट काय विचार तुम्हाला योग्य विचारलाय ना, तर योग्य विधान दोन्ही आहे. 2023 जो स्पर्धा होणार आहे ती कुठे होणार आहे, भारतामध्ये होणार आहे. आणि पुरुषांनी किती वेळा हॉकी स्पर्धेमध्ये 23 वेळा आणि महिला तिसरा आहे. आणि मागच्या वेळेस तुम्हाला माहित आहे महिलांना काय मिळालं, तर बरोबर आहे. पुरुषांना काय मिळालं माहित आहे, महिला आपल्या कोणत्या नंबरला होत्या ऑलिम्पिकमध्ये गेल्या वर्षीला. पुरुषांना कोणतं पदक मिळालं, कास्य मिळालं. आणि महिला चौथ्या नंबरला होत्या ना, म्हणजे जिंकता जिंकता आल्या. तर तिसऱ्यांदाच ऑलिम्पिकमध्ये जाऊन चांगली कामगिरी केली ऑलिम्पिकमध्ये भारताने. ओके, हॉकीच्या संदर्भात बोलत आहे. त्यानंतर बघा हे मॅचचे प्रश्न नाही घेत आपण, डायरेक्ट याच्यावर येऊन जाऊ आपल्या कशावर. ठीक आहे, काही गरज नाही सध्या, चालू फोन चालू. कुठला आपला जीएसचे प्रश्न बघायचे आहेत आपल्याला. जीएस कुठून चालू होतो, 31 नंबरचा प्रश्न बघू आपण ऑनलाईन. डायरेक्ट 31 वर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या ग्रंथात भारतीय शेती व व्यापार कसा रसातळाला गेला आहे याचे योग्य प्रकारे विवेचन केले आहे. तर याचं नाव आहे लक्ष्मी न्याय. आता हा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे असं एमपीसीचं म्हणणं नाही, समजलं का. तरी पण मी प्रश्न टाकलेला आहे, डिटेल प्रश्न टाकण्याचे काम आहे. कारण की हिस्ट्री आणि सायन्स हे असं आहे, इथं ते कितीही डिटेल सोडू शकतात. त्यांना वाटतं तर थोडं हलकी सोडू शकतात प्रश्न, नाहीतर खूप डिटेल देऊन देईल तुम्हाला. मग त्याचा ते विचारही करणार नाही. मग त्यासाठी आपल्याला हे यांचं खूप डिटेल वाचावं लागेल. आणि एवढं डिटेल वाचणं म्हणजे खूप टाइम वेस्ट करणं आहे. कारण की आपल्याला 100 पैकी किती मार्क पाहिजेत, एमपीसी म्हणते 55% जर मार्क असेल तर तुम्ही काय झाले, क्वालिफाय झाले. मग 55% तुम्ही फुल डिटेल करायचं नाही आहे. हा खूपच आतमधला आहे. आता हे लक्ष्मी न्यायमध्ये हे लाईन टू लाईन कोण वाचणार आहे. तर काही प्रश्न एमपीसी मधले 10 ते 15 प्रश्न हे तुम्हाला समजले पाहिजे की ते स्किपेबल असतात, ते अनसॉल्विंग असतात. त्यामध्ये आपण हात टाकायचा असतो का, नाही. समजा तुम्हाला टाकायचं असतं तर अंदाज लावायचा असतो, कारण की काही अंदाजाचा खेळ असतो. 100 पैकी 100% एमपीसी मध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तयारी होते का, नाही होत. समजलं, तर याचं लक्षात ठेवा. मग आपल्या अशा टेस्ट सिरीज मधून किंवा जेव्हा आपण क्लासमध्ये बोलतो त्यामधून असे पॉईंट कॅचअप करायचे, ते आपल्या नोटबुकवर एक्स्ट्रा पॉईंट मध्ये लिहून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला जर प्रश्न आला तर इथं तुम्हाला मिळत आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न बघा. आता खालील विधानेचं परीक्षण करून योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. तर इंग्रजांचा वकील पुण्याच्या दरबारात असावा अशी मागणी प्रथम नाना फडणवीसनी केली. सलबईच्या तहापासून मराठ्यांचा प्रमुख प्रवक्ता म्हणून महादजी शिंदे महत्व वाढीस लागले होते, जे नाना फडणवीसनी मान्य केलेले होते. तर दोन्ही विधाने योग्य आहे हे. जे पुण्यातल्या दरबारामध्ये जे प्रथम नाना फडणवीस केली होती, तर एक नंबरचा ऑप्शन आहे, कारण की त्याचं स्पष्टीकरण पण खाली दिलं आहे. ठीक आहे, तर मी 1857 उठावामध्ये नाना फडणवीस बद्दल बोललेलं आहे, ते तुम्हाला लिहून पण दिलंय मी, तर एकदा बघून घ्यायचा. डिटेल दिलेला आहे पूर्ण, तर मी खाली एक स्टेटमेंट येणारच आहे, त्याच्यात पूर्ण सांगेल मी सर्व, पुन्हा एकदा रिपीट करून देईल. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न बघा, हा 32 नंबरचा होता, आता 33 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, थोडस ऑनलाईन. हा 33 मध्ये बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. ते धर्म व शिक्षण याची फारकत असली पाहिजे या मताचे होते. वयाच्या 16व्या वर्षी ते भारतात आले होते. मी सांगितलं होतं वयाच्या 16व्या वर्षी एक व्यक्ती भारतात आला होता. हा व्हेरी गुड. थांबा, त्यांनी पेशवे मराठा सरदार यांच्या विरुद्धही लष्करी मोहिमास व तहांच्या वाटाघाटीचे भाग घेतला होता. त्यांनी सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ द एज्युकेशन ऑफ पुअर ही संस्थाही स्थापन केली होती. तर यांचं नाव आहे माउंट एल्फिस्टन. आणि मी 16 वर्ष लक्षात ठेवलं होतं वयाच्या, आताच झालं आपलं मराठी, 3-4 दिवस आधीच मी लेक्चरमध्ये सांगितलं होतं की खूप कमी लहान असतानाच ते 16 वर्षाच्या याच्यात भारतामध्ये त्यांनी प्रवेशही केला. याच्यावरून एल्फिस्टन पकडला जातो. ओके, त्यानंतर योग्य जोडा लावा. खूप मस्त प्रश्न आहे हा, प्रश्न खूपदा आलेला आहे. बघा प्रश्न काय आहे, एका साईडला दिले आहे तुम्हाला विद्यापीठ आणि दुसऱ्या साईडला दिले आहे त्याचे वर्ष, स्थापना वर्ष. तर SNDT मुंबई विद्यापीठ, जे की 1916 आहे. महात्मा फुले पुणे विद्यापीठ, बरोबर आहे, 1949 आहे. त्यानंतर उस्मानाबाद हैदराबादचं जे विद्यापीठ आहे ते 1918 आणि
त्यानंतर कोणता आहे टिळक आहे ते स्प्रिंटिंग मिस्टेक आहे महाराष्ट्र विद्यापीठ पुणे जे आहे ते आहे 1921 तर हे लक्षात ठेवा यातलं ते एस एन डी टी आहे ना हे कोणी स्थापन केलं जरा सांगता का मला एस एन डी टी कर्वेनी कर्वेला मग पैसे भेटले होते मी तुम्हाला म्हटलो तर कर्वे बद्दल वाचा एस एन डी टी माहित नाही तुम्हाला ज्याला पैसे मिळाले म्हणून त्याचं नाव मग त्यांनी एस एन डी टी ठेवलं मी तुम्हाला कर्वे बद्दल सर्व वाचायला लावलेलं आहे तरी पण तुम्ही वाचलं नसेल तर आता काय करणार एस एन डी टी वरून पण त्याचा अँसर लवकर लागते वाचून घ्या कर्वे बद्दलचं त्यानंतर बघा 19व्या शतकाच्या प्रारंभी मुंबई प्रांतात ज्या ख्यातनाम व्यक्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला त्यात खालीपैकी कोणाचा समावेश होत नाही तर बघा यामध्ये खूप व्यक्तींचे नाव आहे यामधले प्रत्येक व्यक्ती तुम्हाला माहीत असले पाहिजे असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये ओके तर यामध्ये परांजपे हे नाव खूपदा तुम्ही वाचलं असेल इतिहासामध्ये परांजपे तर परांजपे यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला नव्हता लक्षात ठेवा तर परांजपे म्हणजे फत असणार नाही तर डायरेक्ट ऑप्शनला जायचं आपल्याला जो व्यक्ती आठवते तो आहे की नाही तर ऑप्शन मध्ये जर तुम्ही घेतले तर लक्षात येते फ जिथे आहे तो कठून दे तर फ बघा तीन चार आहे 1 3 4 म्हणजे यापैकी एक असणार आहे आन्सर दोन नंबरचा आन्सर काय झालं कट झालं तर याचा आन्सर आहे 4 नंबर यांच्यासोबत ई नाव आहे त्यांनी पण ई कोण आहे बघून घ्या नाव त्यांचं ई आहे निर्मल कुमार फटफुले तर यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला नव्हता ओके तर हे दोन नावं जे आहे ते लक्षात ठेवा परांजपेचं नाव बरेच वेळा पेपरमध्ये आलेलं आहे गेल्या याच्यामध्ये आता हिस्ट्रीच्या याच्यात मी शिकवणार परांजपेचं कार्य ज्यांचं हिस्ट्री झालेलं आहे त्यामध्ये त्यानंतर बघा खालील कोणत्या सुधारक प्रिय व्यक्ती कोणता प्रश्न आहे आपला 36 आहे का सॉरी का 36 योग्य जुळाजुळा आहे तर इकडे दिलाय स्तंभ वृत्तपत्रे आणि त्यांचे ठिकाण तर बघा शुभसूचक जन्ममित्र विचार लहरी आणि ज्ञान प्रसारक तर मला वाटते ज्ञान प्रसारक तुम्हाला माहीत असायला पाहिजे ते ज्ञान प्रसारक जे आहे ना जे लास्ट ड नंबरचं तर त्याची जी स्थापना आहे किंवा त्याची जे ठिकाण आहे ना ते कोणतं आहे कोल्हापूरचं आहे लक्षात ठेवा कोल्हापूर तर त्याच्यावरून जरी तुम्ही पकडू शकले असते थोडाफार अंदाज लावू शकले असते कारण की ज्ञान प्रसारक आपल्या इतिहासामध्ये 2-3 वेळा आलेला आहे बाकी तुम्ही बघून घ्या शुभ सूचक जे आहे ते साताऱ्याचं आहे जन्ममित्र जे आहे ते रत्नागिरीचं आहे आणि विचार लहरी जे आहे ते पुण्याचं आहे ठीक आहे तर हे एक्स्ट्रा आपण वृत्तपत्राचा पार्ट घ्यायचा आहे पण हे एक्स्ट्रा वृत्तपत्र आहे हे लिहून घ्या याच्यापेक्षा इम्पॉर्टंट जे मी सांगणार आहे वृत्तपत्र जसे मागच्या बॅचमध्ये मी वृत्तपत्राची लिस्ट देऊन दिली आहे तुम्हाला तर या बॅचमध्ये पण आपण वृत्तपत्राचे इम्पॉर्टंट वृत्तपत्र आहे ते सर्व न्यूजपेपर आपण घेणार आहे ठीक आहे 37 बघा इसवी सन 1840 साली मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकरांना जस्टिस ऑफ द पीस ही पदवी कोणत्या गव्हर्नरना दिली तर जेम्स कर्नाकने दिली आहे कोणी दिली आहे जेम्स कर्नाक ऑप्शन नंबर 3 त्यानंतर नेक्स्ट बघा इतिहासाचे प्रश्न तुम्हाला आले तर येऊन जाणार नाही तर नाही येणार तुमचं थोडं नॉलेज डिटेल पाहिजे त्यानंतर बघा खालील विवरणावरून सुधारक ओळखा म्हणते विवरण आहे ते जावरा येथे असताना 1857 मध्ये त्यांनी भिल्लांनी केलेले बंड त्यांनी आपल्या कौशल्याने मोडून काढले हे मी आताच तुम्हाला 2 दिवस आधी शिकवलं कोण आहे तरखडकर आपल्या नोटबुक मध्ये आहे लिहिलेलं तरखडकर दारोबा तरखडकरांनी काय केलं होतं ते बंड भिल्लांचे मोडून काढले होते ठीक आहे सोपा प्रश्न होता हा त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न मानव धर्मसभेबद्दल अचूक विधाने ओळखा बघा आता मानव धर्मसभा परमहंस सभा आर्य सभा या सभेवर एक प्रश्न असतो ठीक आहे तर तुम्हाला मी टार्गेट दिलं आहे त्यामध्ये आता तुमचे 10-15 तारखेपर्यंत समाज सुधारक कम्प्लीट झाले असेल कर्वे फुले आंबेडकर हे सर्व आपण घेतलेले आहे 1 बाय 1 तुम्हाला सांगत आहे यानंतर आता हे चालू करा परमहंस सभा आर्य समा है ना बऱ्याच सभा आहे तर त्या 6-7 सभा तुमच्या पाठ असल्या पाहिजे त्याची तारखा डेट वगैरे तर ह्या वीकमध्ये तुम्ही इथून इथपर्यंतच्या सभा पाठ करून घ्या तर यामध्ये बघा अचूक विधाने ओळखा म्हटलेलं आहे या सभेची स्थापना जी आहे ते 22 जून 1844 रोजी झाली बरोबर आहे या संघटनेने दलपतराव भुगबाई आणि दिनमणी शंकर हे सामील होते हे पण बरोबर आहे त्यानंतर या संस्थेचे व्यक्तीचे श्रेष्ठत्व सॉरी काय आहे व्यक्तीचे श्रेष्ठत्व कर्मावर अवलंबून असते गुणावर नव्हे हे एक मूलभूत तत्व होते तर हे त्यांचं तत्व नव्हतं कविधाने चुकीचं आहे त्यानंतर विश्वधर्म आणि बुद्धी प्रामाण्य या दोन प्रमुख संकल्पना या सभेच्या मुळाशी होत्या तर हे जे शेवटचं ड स्टेटमेंट आहे ना हे सिंगल लाईन मध्ये पेपरमध्ये आलेलं आहे 2014-15 पेपरला की परमहंस सभेबद्दल प्रमुख दोन त्यांच्या संकल्पना कोणत्या तर विशेष विश्वधर्म आणि बुद्धी प्रामाण्य तर हे विचारलेलं आहे म्हणजे प्रश्नामधला प्रश्न विचारलेला आहे तर हे सर्व लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला
त्यानंतर बघा खालील 40 नंबरचा प्रश्न. खालील कोणत्या सुधारकाप्रिय व्यक्ती परमहंस सभेच्या प्रवर्तक होत्या? तर यामध्ये जे सर्व नावं दिसत तुम्हाला, मदन श्रीकृष्ण, विकोबा दादा चौहान, सर रामचंद्र जयकर, लक्ष्मण शास्त्री हळवे, मोराबाई विनोबा, आत्माराम पांडुरंग, तर तुम्हाला माहितच आहे त्यांनीच त्या संस्थेची स्थापना केली. तर वरीलपैकी सर्व त्याचा अँसर आहे. तर ऍक्च्युअली तुम्हाला सांगू का, हे तुम्ही म्हणसान सर हे एवढं कठीण येते का, मला सांगा. चार ऑप्शन खाली आहे, आत्माराम पांडुरंग तुम्हाला माहिती आहे, तर एक आणि चारच ऑप्शन राहतात, कारण की त्यामध्ये फ बघा, दोन मध्ये पण फ नाही आहे, तीन मध्ये पण फ नाही आहे, ते तर असायलाच पाहिजे ना. बघा पेपर कसा सॉल्व्ह करायचा समजून आला का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला असं नाही म्हणत येते की सर्व पाठ करा नावं. दोन मध्ये फ आहे का, पाहिजे नाही का फ, आणि तीन मध्ये फ आहे का, म्हणजे एक किंवा चार आहे, मग तुम्ही रिस्क घ्या, थोडीशी रिस्क घ्यास लागते. तर मग त्याच्यामध्ये चारही सर्वच जण आहेत वरील पैकी सर्व. त्यानंतर बघा 1857 उठाव, 1857 जो उठाव आहे त्यामध्ये मी तुम्हाला 1857 उठाव खूप डिटेल शिकवला. त्यामध्ये मी महाराष्ट्राचे नाव लिहून दिलेले आहे. तर यामध्ये पहिले प्रश्न बघा, 1857 उठावाचा भाग व त्या भागाचे नेतृत्व च्या योग्य जुळ्या लावायचे तुम्हाला. आणि योग्य जुळ्यामध्ये बघा, सातपुडा, हैदराबाद, मद्रास, गोलकोंडा, खानदेश आणि कोल्हापूर, तर हे सर्व तुमच्यासमोर नाव आहे. ओके, तर कोल्हापूरचे जे आहे ते अण्णाजी फडणवीस आणि तात्या मोहिते, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, जे महाराष्ट्रातले आहे. तर यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांच्या जुळ्या लावा. तर हे महाराष्ट्राच्या संबंधित आहे का, यामध्ये भारताचे जे संस्थान आहे ते सर्वच आलेले आहे, म्हणजे भारतामधले सातपुडा, हैदराबाद, हे तर याच्या तुम्ही जुळ्या पाठ करून घ्या, ठीक आहे. आणि मी असंच तुम्हाला महाराष्ट्रामधले पण दिलेले आहेत 1857 उठाव. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नागपूरचा जो प्रश्न आला होता की इंग्रजांशी संलग्न कोण कोण होते, तो प्रश्न आहे वाटते खाली आपल्या याच्यात. बघा त्यानंतरचा प्रश्न घ्या आता, याचा 41 आन्सर आहे चार. मी आता जोड्या लावून द्यायचं तुम्हाला चार, म्हणजे सातपुडाचं जे आहे दोन, शंकरशाह हे लावून घ्यायचं आहे. परंतु हा राज्यसेवेला प्रश्न येऊ शकतो, कंबाईनला मला नाही वाटत, पण मी मुद्दा टाकून दिला, कारण की तो प्रश्न आपला झालेला आहे महाराष्ट्राच्या रिलेटेड जो खालचा आहे, आणि हा प्रश्न तुम्ही पाठ करून घ्यायचा आहे. खालील बघा, 1857 जो उठाव आहे तो उठाव दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांना मदत केली यावर 2018 मध्ये प्रश्न आलेला आहे, जो आलाय नागपूरमध्ये. नागपूरच्या कोणी मदत केली होती? बाकाबाई, राणी बाकाबाईनी, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे, विसरले का तुम्ही, मी शिकवलेलं आहे तुम्हाला आता 2 दिवसाआधी झाला असेल, एक वीक झाला, राणी बाकाबाईनी केली आहे. तसंच मी तुम्हाला सांगितलं होतं एक कोणतं तरी नाव होतं, एक्झॅक्ट मला बघूच नाही ना, जामखिंडीचं पण मी संस्थानामध्ये राजे अप्पासाहेब पटवर्धन सांगितले होते. अप्पासाहेब पटवर्धन जे जामखेडचे होते त्यांनी सुद्धा इंग्रजांना मदत केली होती, बरोबर आहे. तर यामध्ये हे महाराष्ट्राचे झाले मदत करणारे, आणि कोणी अपोजिटमध्ये होतं महाराष्ट्रामधले ते लिहून दिलेलं आहे, कोल्हापूरचे, सांगलीचे, नाशिकचे लिस्ट लिहून दिलेली आहे कोण कोण होतं. तर त्यामध्ये आता बघा, इथे हे जे सर्व व्यक्ती आहे, निजामांचा मंत्री, सल्लार रंजक, तेहरी व टिकट टिकमगचे राजे, इंदोरचे होळकर म्हणा, त्यानंतर नभावत जगदीशचे शिखाराजे, भोपाळचा नवाब, ग्वाल्हेरचे शिंदे, त्यानंतर शिंद्यांचा मंत्री दिनकरराव, त्यानंतर एक सेकंड काश्मीरचा गुलाब सिंह, तर हे सर्व व्यक्ती जे होते हे 1857 उठावामध्ये ब्रिटिशांच्या सोबत होते. त्यांनी ब्रिटिशांना काय केली, बरं, तर हे भारताच्या संबंधित आहे. आणि महाराष्ट्राशी संबंधित जे मी शिकवलेलं आहे तुम्हाला ते कुठे शिकवलं, आपल्या नोटबुकमध्ये. तर त्यामध्ये एक प्रश्न नागपूरचा आलेला आहे, आता हा जामखेडचा येऊ शकतो पटवर्धनचा, की खालील पैकी कोण इंग्रजांसोबत होते, तर पटवर्धन होते, बरोबर आहे. आणि असे विरोधक कोण होते ते येऊ शकते, तर मी ते सर्व लिस्ट दिलेली आहे तुम्हाला, तर हे त्यामध्ये भारताची लिस्ट तुम्ही ऍड करून टाकायची, कारण की खूप डिटेल घेतलेलं आहे, तर ते सर्व तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट, हा सोपा प्रश्न होता. आता हे थोडे हिस्ट्रीचे काही 4-5 प्रश्न थोडे हार्ड वाटले असेल तुम्हाला, पण इथून सर्व पेपर सोपा आहे हिस्ट्री सोडलं तर. विधान अ, भारतीयांवर विश्वास नसल्याने लॉर्ड कॉर्नवॉलिसने मुलकी सेवाचे युरोपीकरण घडून आणले. बरं, कॉर्नवॉलिस हा चांगला होता मान्य आहे, त्याने पण जास्त जो तवज्जो दिला ना, जास्त जे हे केलं ते इंग्रजांसाठी केलेलं आहे. आम्ही युरोपियन, म्हणजे त्यांनी हे बरोबर आहे, कारण की लॉर्ड कॉर्नवॉलिसने युरोपीकरण करून आणले होते. हा त्याने काय काय केलं होतं, मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की लष्करीमध्ये सुधारणा केली होती, आठवते का कॉर्नवॉलिसचा कार्यकाळ. हा, त्याच्यासाठी स्पेशल कायदा पास करण्यात आला होता, कोणता, 1800 कॉर्नवॉलिससाठी स्पेशल ऍक्ट पास केला होता ना, बलवालोत केला 84 पीट्स इंडिया ऍक्ट नंतरचा, 1886 स्पेशल ऍक्ट पास केला की तू ये बाबा आणि इथं काय कर, सुधारणा कर, समजलं ना.
जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत मग त्याने पोलीसमध्ये पण पोलीस सुधारणा केली है ना, आणखी काय सुधारणा केली सांगा सांगा. अरे सुधारणाची स्पेशल पॉइंट लिहून दिलाय मी पोलीस प्रशासनामध्ये सुधारणा 400 मीटरवर त्यांनी हे लावले. त्यानंतर आणखी सांगा ते लोक सांगा आतमधलं तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला पाठ करा ते डिटेल लिहून दिलं. वरवरचे 3 पॉइंट सांगा पोलीस सुधारणा लष्करी सुधारणा त्याच्यात येतात ते आणखी न्याय सुधारणा न्यायिक सुधारणा केली आणखी एक सुधारणा केलेली आहे. चला सांगा बा तुम्हाला मेन हाईट हा त्याच्या आतमधला आहे ते लष्करी सुधारणा पोलीस सुधारणा न्यायिक सुधारणा आणि प्रशासनातील सुधारणा तर ह्या सुधारणा आहेत त्याच्या आतमध्ये. मग कायमदारा पद्धत आणली ते वेगळं. पोलीस सुधारणामध्ये 400 मैलावर चौका बसवल्या प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी एक दरोगा नेमला प्रत्येक ठिकाणी त्या दरोगाच्या अंडर पोलीस ठेवले 4-5 आठवते. आणि त्यामध्ये जो सेकंड पॉइंट जो चुकीचा आहे त्यांनी विशेष म्हणजे भारतीय लोकांना प्रगतीवर जाऊ दिलं का नाही ब्रिटिशांनाच प्रगतीवर जाऊ दिलं म्हणजे ब्रिटिश अधिक ब्रिटिश जो माणूस आहे तोच पुढे देईल जो की युरोपीय करारानुसार लॉर्ड कॉर्नवालिसने करारामधील थांबा एक मिनिटांना दिसत नाहीये बघा नाही युरोपीय करारानुसार लॉर्ड कॉर्नवालिसने करारामधील सेवांची काही पदे भारतीयांसाठी खुली केली तर त्याने खुली नाही केली हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्याने उलट युरोपियन वाल्यांना काय केलं तिथं बसवलं एवढं सगळं करून सुद्धा युरोपियन वाल्यांना बसवलं. लॉर्ड कॉर्नवालिसचं ओपन करा मी शिकवलेलं तिथं मी लिहून दिलेलं आहे त्यांनी काय केलं भारताच्या भारतीयांना वरती बसवलं का युरोपियन लोक जे होते त्यांनाच वरती दिलं आणि भारतीयांकडचे काही पद सुद्धा काढून टाकले म्हणजे कॉर्नवालिसचं काम चांगलं केलं प्रशासनामध्ये सुधारणा केल्या पोलीस प्रशासनामध्ये सुधारणा केल्या नाईक सुधारणा केल्या बरोबर आहे. परंतु तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये जो जसा रिटन आणि लिपनचा आहे ना रिपन मध्ये आपण पाहिलं त्याच्यामध्ये थोड्या भावना होत्या मानवधर्माच्या त्याच्यामध्ये भावना होत्या का मानवधर्माच्या नाही. हा कशासाठी करत होता युरोपीय करण्यासाठी युरोपा म्हणजे युरोपीय लोकांच्या फायद्यासाठी करत होता कॉर्नवालिस ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 44 नंबरचा प्रश्न बघू म्हणजे याचा आन्सर काय झालं अ बरोबर आणि ब चूक. 44 नंबरचा प्रश्न आता ईस्ट इंडिया कंपनीच्या मुलकी सेवेतील अधिकारी जो आहे प्रशिक्षण देण्यासाठी पहिले प्रयत्न लॉर्ड कॉर्नवालिसने केले तर हे विधान तर पूर्णपणे चुकीचं आहे कारण की मी आताच थोड्या वेळा आधी बोललो की कॉर्नवालिसने हे असं काही केलं नाही मुलकी सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिलं नाही ठीक आहे. त्यानंतर ब विधान बघा लॉर्ड वेलेस्लीने फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना केली बरोबर आहे. वेलेस्लीने फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना केली आहे. प्रशासकीय कारभार कार्यक्षम होण्यासाठी अधिकाऱ्यांच्या भारतीय भाषा इतिहास संस्कृती याबाबत प्रशिक्षण देणे हा त्यामागील काय होता उद्देश होता बरोबर आहे. फोर्ट विलियम कॉलेजमधील या प्रशिक्षणामुळे आगमलेले भारतीय प्रभावशाली प्रभावाखाली येथील त्यांची भीती इत्यादी कंपनीच्या संचालकाच्या वाटचाळीमुळे हे कॉलेज बंद होईपर्यंत कॉलेजने केवळ भाषा प्रशिक्षण कॉलेज म्हणून कार्य केले तर हे विधान बरोबर आहे. इथं काय विचारलं आपल्याला अच्छा खाली ऑप्शनमध्ये सांगितलंय क हे सत्य असत्य क असत्य नाही आहे म्हणजे 3 ऑप्शन आहे याचं विधान अ हे असत्य आहे कारण की कॉर्नवालिसने तसं काही केलंच नाही. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न तुम्ही बिलकुल डिटेल अनालिसिस काढून करून ठेवा. खूपदा प्रश्न आलेला आहे खालील घटना त्यांच्या काळाच्या क्रमानुसार लावायचं आहे जसं दिल्ली याचा क्रमच सांग तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन आहे दिल्ली कट काकोरी कट मिरत कट आणि चितगाव कट. तर मागच्या बॅचमधल्या झालाय या बॅचमध्ये मी डिटेल शिकून दिले याचं एक थोडस पण सोडणार नाही दिल्ली कट मध्ये काय झालं काकोरी कट मध्ये काय झालं मिरत मध्ये काय झालं आणि चितगाव तर त्याचे तुम्हाला इयर काळाक्रमानुसार म्हणजे इयर नुसार लावायचं होतं पहिले कोणता झाला नंतर कोणता झाला नंतर कोणता झाला तो ठीक आहे. त्यानंतर आता पॉलिटी मी सांगतो पॉलिटीचा तुमचा एकही प्रश्न चुकीचा व्हायला नको होता झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण की हिस्ट्री मधले 15 पैकी तुम्ही 5-6 प्रश्न खूपच हार्ड लेवलचे होते जे तुम्ही अंदाजही लावू शकले नसेल कदाचित. पण आता इथून सर्व पेपर सोपी आहे. जसं पहिला प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेबाबत खालील विधान विचारात घ्या. पहिलं विधान म्हटलेलं आहे बिरुबारी युनियन खटला जो 1960 मधला आहे तो प्रस्ताविकेचा घटनेचा भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सांगितलं 1960 मध्ये नाही सांगितलं त्याने तर पहिलेच म्हटलं होतं की घटनेचा भाग नाही ठीक आहे. कोणत्या याच्या हवं म्हटलं होतं केशवानंदी भारती केसमध्ये म्हटलं होतं ठीक आहे. प्रस्ताविकेत कलम 368 अंतर्गत घटनादुरुस्ती करता येते बरोबर आहे. घटनादुरुस्ती 368 अंतर्गतच करतो. त्यानंतर 64 वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये घटनेत शब्द टाकण्यात आलाय का कोणत्या घटनेत कोणता आहे तो 42 वी आहे. बघा इथंच तो तुम्ही चुकता ना एक सेकंड म्हणजे हे स्लिप हा प्रश्न ज्यांचा त्यांचा रॉंग झालाय ना त्यांनी स्वतःच चुक केलेली आहे. हा रॉंग व्हायला पाहिजे होता का काय म्हटलेलं आहे. आणि क्वालिटी मध्ये तुम्हाला सांगतो 10-12 जोडी प्रश्न येणार ते प्रश्न तुमचे करेक्ट असणं गरजेचे आहे ओके.
1960 यामध्ये काय म्हटलं होतं हा बेरुबारी युनियनचा बी ओके काय म्हटलं होतं घटनेचा भाग नाही म्हटलंय ना मग याच्यात आहे म्हटलंय म्हणजे हे पहिलंच रॉंग झालं दुसरा 368 आर्टिकल तुम्हाला माहित आहे कशा संबंधी आहे घटना दुरुस्ती बरोबर आहे आणि यानुसारच आपण किती शब्द टाकले तीन शब्द टाकले ना प्रियांबल मध्ये कोणकोणते टाकले समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता एकता एकात्मध्ये एकात्मता ही प्रश्न विचारलेला आहे एक मिनिट ऑनलाईन तर आता हा घटनादृष्टी टाकलाय आणि तिसरं म्हटलं आहे 44 वी घटनादृष्टी टाकले आहे 44 टाकलंय का 42 वी घटनादृष्टी 1976 चार आणि दोन सहा असे लक्षात ठेवू शकतो 1946 जे मी घेणारच आहे समोर तुमचं हे झालेलंच आहे ना आपलं म्हणजे चार नंबरचा ऑप्शन आहे फक्त काय बरोबर आहे त्यानंतर नेक्स्ट आता हे राज्यपाल हे कोणाचा चुकला नको पाहिजे तर राज्यपालाची नियुक्ती 1955 पाठ आहे राज्यपालाचा कार्यकाळ 1956 पाठ असलं पाहिजे त्यानंतर राज्यपालाचे विशेष अभिभाषण 176 आणि आता अध्यादेश जाहीर करण्याचा अधिकार 213 आणि तुम्हाला सांगतो जर तुम्हाला राष्ट्रपतीचा माहित असला राष्ट्रपतीचा किती अध्यादेश 1 2 3 राज्यपाल राष्ट्रपती राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे 2 1 2 3 मग राज्यपालाचं याच्यात काय करायचं आहे दोन समोर घ्यायचं आहे 2 1 1 1 झालं दोन पाठ पाहिजे आणि ज्यांचं झालेलं आहे ना त्यांना हे सर्व आता आठवत असेल मी शिकवताना मग तुमचं राष्ट्रपती झालं राज्यपालही झालाय 1 2 3 सांगितलं होतं आता ज्यांचं क्वालिटी सुरू आहे त्यांचं होऊन जाणार सॉरी का त्यानंतर नेक्स्ट आहे 40 म्हणजे याचा आन्सर कोणता नंबरचा आहे 47 दोन नंबरचा जोडा लावामध्ये त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न घ्या 48 मध्ये बघा योग्य विधाने निवडा म्हटलेला आहे राष्ट्रीय आणीबाणी दोन्ही गृहाच्या संमतीने एका वेळी 6 महिन्यासाठी अशी सलग किती वेळा वाढवता येते बरोबर आहे तुम्हाला जर राष्ट्रीय आणीबाणी वाढवायची असेल तर दोन्ही गृह म्हणजे लोकसभा आणि 6 महिने वाढते अशी किती वेळा वाढवता येते मग तुम्हाला प्रत्येक वेळेस 6 महिने वाढवायची असेल तर कोणाची परमिशन घ्यावं लागणार आहे ह्या दोन्ही सभागृहाची है ना मग तुम्ही वाढवू शकतात अजून 6 महिन्याला आणखी 6 महिने पण परमिशन घ्यावं लागेल पहिले असं नव्हतं ठीक आहे परमिशन घ्यावं लागेल त्यानंतर केवळ राष्ट्रपतीद्वारे राष्ट्रपती राजवट समाप्त केली जाते बरोबर आहे ना राष्ट्रपती राजवट समाप्त करणार आणि आर्थिक आणीबाणी कालावधी वाढवण्यासाठी संसदेच्या मान्यतेची गरज नाही तर गरज नाही आहे कारण की आर्थिक आणीबाणी बद्दल अजूनपर्यंत काहीही केलं आणि अजूनपर्यंत आर्थिक आणीबाणी लागलीच नाहीये लागली आहे का 1991 मध्ये लागणार होती पण ती लागली नाही त्यामुळे असं काही परिस्थिती आलीच नाही आणि असं सध्या गरजच नाहीये म्हणजे असं कालावधी वाढण्यासाठी संसदेच्या मान्यतेची सध्या काही गरज नाही असं त्यामध्ये आहे समजा ते लागल्यानंतर मग आपण त्यामध्ये बदल करू कारण की राष्ट्रपती राजवट किंवा आणीबाणी का बरं बदलली माहिती आहे तुम्हाला 42 व्या घटनादृष्टीने कारण की ते इंदिरा गांधीचं प्रकरण वगैरे तुम्हाला माहित असेल म्हणजे स्टोरी मी क्लासमध्ये बरेच वेळा सांगितलेली आहे त्यामुळे मग त्यांनी बरेच चेंजेस केले त्यामध्ये तर हे तिन्ही विधाने काय आहे बरोबर आहे त्यानंतर 49 नंबरचा जो प्रश्न आहे तो तर सर्वांचा करेक्ट असला पाहिजे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद कोणत्यानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण व धार्मिक उपासना यांना काय दिलं आहे किंवा शिकवलं मी हा तुम्हाला जे नवीन बॅचवाले आहे त्यांना तर आताच झाला कालच झाला आणि जे जुने आहे त्यांना तर पाठ करून ठेवलेला आहे 25, 26, 27, 28 मध्ये सत्सद्विवेक बुद्धी किंवा प्रकटीकरण धर्माचे प्रकटीकरण धर्माचा हे प्रचार 26 मध्ये व्यवस्था हा शब्द धर्माचा व्यवस्था पाहण्याचा अधिकार 27 मध्ये टॅक्स कर धर्माबद्दलचा कर आणि 28 मध्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षण ज्याला म्हटलं होतं आठवतं का हे सर्व हे तुम्हाला मी खूपदा म्हणजे आता मला वाटते 2-3 ज्यांचे लेक्चर झाले ना त्यांना हे पाठच झालेलं आहे आता जे क्लासला येत नाही रेग्युलर नाही त्यांना होऊ शकते समजलं असेल किंवा ज्यांचं क्लास झालेला आहे जे रिव्हिजन करत नाही त्यांनाही कठीण गेला असेल तर हे तर खूपदा झालं आहे त्यानंतर 50 राज्यघटनेचा कलम 164 अन्वय 164 काय म्हटलेलं आहे 50 नंबरच्या प्रश्नामध्ये मंत्री परिषद राष्ट्रपती सामुदायिकरित्या जबाबदार असते चुकीच आहे बघा मंत्री परिषद हे सामूहिकरित्या जबाबदार असते का नाही वैयक्तिकरित्या असते तिथं वैयक्तिकरित्या पाहिजे होतं सामूहिकरित्या कोणाला असते जबाबदार संसदेला समजलं मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्ती केली जाईल व इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार बरोबर आहे नियुक्ती केली जातील म्हणजे विधान ब बरोबर आहे अ चुकलं
त्यानंतर भारतीय सर्वोच्च न्यायालयामधील नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे तर खूप सोपा प्रश्न आहे संसदेलाच असतो अयोग्य विधान निवडा म्हणते 52 नंबरचा प्रश्न आहे 52 नंबरचा काय म्हटलेलं आहे अयोग्य विधान निवडा लोकसभेत पारित झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक व्याप्त होते होते का व्याप्त होते अयोग्य आहे का ते कारण की लोकसभा बरखास्त झाली की ते विधेयकही बरखास्त झालं बरोबर मग व्याप्त होते हे बरोबर आहे म्हणजे पहिलं विधान म्हणजे अ हे चुकीचं आहे का मग ऑप्शन मध्ये जिथे जिथे एक असेल ते सगळे तुमचे कटले धनविधेयक विषयी मंत्री तसेच खासगी व्यक्ती मांडू शकते का फक्त मंत्री मांडू शकतात धनविधेयक ठीक आहे ज्यांचं झालेलं आहे त्यांना माहित असलं पाहिजे राष्ट्रपती धनविषयक विधेयकाविषयी पूर्ण विचारार्थ पाठवू शकतात नाही पाठवू शकत म्हणजे पहिलं हे बरोबर आहे आणि दुसरं आणि तिसरं हे चुकीचं आहे म्हणजे दोन आणि तीन हे अयोग्य त्यानंतर 53 नंबरचा आता हे अयोग्य जोड्या जुळवा तर तुम अयोग्य जोड्या जाय तर सर्वच अयोग्य जोड्या जाय त्यातल्या मी तुम्हाला अजून एक सांगतो आता ह्या वीक मध्ये मी तुम्हाला एक टार्गेट दिलं कोणतं परामर्श सभा किंवा आर्य समा हे सभा करून राहायच्या सोबत सोबत तुम्हाला पंचायत राज जो टॉपिक आहे तो एकदा सर्वांना चांगल्या प्रकारे वाचायचा आहे ठीक आहे मी याचं शॉर्टकट वगैरे जे आहे कलमाची ती तुमची क्लासमध्ये घेऊन घेईल तुम्हाला कलम पाठ करून देईल पण तुम्ही त्याआधी एकदा सर्वांनी रिवाईज करायचा आहे हा प्रश्न मी आता घेत नाही म्हणजे काय याच्या जोड्या लावायच्या आणि अयोग्य जोडी ओळखायची आहे तर सर्व बरोबर विधान आहे ते तर हे तुम्ही पाहून घ्या तुम्हाला टार्गेट आणखी दिलं कुठलं पंचायत राज सर्वांनी वाचून घ्यायचं आहे आता राज्यसभेचा पेपर आहे तुमचा त्याआधी एकदा वाचून घ्यायचा आहे इथं राज्यसेवा झाल्यानंतर कंबाईन ज्यांचा टार्गेट आहे त्यांनी पंचायत राजचे दोन प्रश्न येतात ते दोन्ही प्रश्न तुमचे करेक्ट असले पाहिजे ओके तर तो आपण टॉपिक क्लासमध्ये घेऊ शकतो मग चला नेक्स्ट 54 घेऊ एक सेकंड 54 73व्या घटनादुरुस्ती ची अंमलबजावणी 24 एप्रिल 1992 रोजी करण्यात आली आणि 74व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी 1 जून 1992 रोजी करण्यात आली तर हे दोन्ही चूक आहे अल्टरनेट झालेले आहे चेक करून घेता येईल तारखा त्यानंतर नेक्स्ट माझा कसा बसला थोडा दोन्ही चूक आहे का बघ 55 नंबरचा प्रश्न बघा बघा केंद्रीय मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असते पहिले काय म्हटलंय चुकीची नसलेली म्हणते म्हणजे काय पाहिजे त्यांना बरोबर पाहिजे पण पहिलं विधान काय आहे चूक आहे कारण की केंद्रीय मंत्रिमंडळ म्हटलंय काय पाहिजे तिथं लोकसभा पाहिजे ठीक आहे संसदेला असते का लोकसभेला करा तिथं लोकसभा लोकसभा राज्यसभा त्याला संसद म्हणतो नंबर दो केंद्रीय मंत्री हा वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतो याच्या आधीच्याच प्रश्नामध्ये सांगितलं बरोबर आहे वैयक्तिकरित्या असतो राष्ट्रपतीला मंत्रिमंडळ ही संकल्पना कॅबिनेट या संकल्पनेपेक्षा विस्तारित आहे बरोबर आहे आणि एखाद्या वैयक्तिक मंत्र्याने राजीनामा दिल्यास संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होऊ शकते म्हणते असं आहे का मग तर मजाच आली असती है ना सगळ्यांना पैसे द्यायला लागले असते त्यांना है ना तर काय आन्सर काय होईल याचा दोन नंबर ब आणि क त्यानंतर महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे असं मला वाटते आपण विदर्भातलेच आहे अमरावतीमध्ये तर माहीत असलाच पाहिजे विदर्भ आणि ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट खालपैकी कोणता व्यवसाय क्षेत्र प्राथमिक व्यवसायाशी कच्चा मालावर आधारित असते द्वितीय कच्चा माल म्हणजे प्राथमिक क्षेत्र ज्याला आपण कृषी काय ना खाणकाम वगैरे टाकतो ते द्वितीय क्षेत्राशी संबंधित असते खूप सोपा प्रश्न 58 एक सेकंड पेपर यापेक्षा हार्ड नाही येणार आहे बघा असाच पेपर राहणार आहे तुमचे मार्कही असेच येणार आहे तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं स्वतःला पेपर आता हार्ड वाटत आहे का तुम्हाला फक्त हिस्ट्रीचे काही क्वेश्चन प्रश्न होते पण मी ते थोडे डिटेल्स शिकवले पण आपल्या क्लासमध्ये तरी तुमचे करेक्ट आले असते जर तुम्ही थोडस पेशन्स मध्ये सॉल्व्ह केले असते का आता हे बघा सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या मृदेचं आहे महाराष्ट्रामध्ये असं विचारलं आहे कोणती आहे गाळाची सर्वात जास्त कोणता आहे अरे गुर काळी मृदा आपली ज्यांचं राहिलं त्यांना समजायला वेळ लागेल जे नवीन आहे मुलं पण ज्यांचं झालेलं आहे त्यांना हा प्रश्न सर्वांचा करेक्ट असायला पाहिजे होता गाळाची मृदा कुठं असते तेही सांगितलं आहे कुठं असते नदीच्या काठावर असते आपल्या इथं तुम्हाला माहित आहे खूप कमी नद्यांना गाळ येतो आपण हिमालयात थोडी ना आहे हिमालयावर गाळापासूनच बनलेला आहे ओके महाराष्ट्राबद्दल विचारलं खालील महाराष्ट्रातील कोणते नदी खोरे खनिज संपत्तीच्या दृष्टीने उदासीन आहे उदासीन म्हणजे कमी आहे त्यामध्ये वर्धा आणि
नाही सॉरी भीमा आहे ना वर्धा आणि वैनगंगा मध्ये पण तुम्हाला माहित आहे सापडते आणि इकडे खाली कृष्णा आणि मध्ये पण तुम्हाला माहित आहे कोल्हापूर वगैरे याच्यात तुम्हाला काय सापडते खनिज संपत्ती सापडते मग कुठे सापडत नाही भीमाच्या जवळ सापडत त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न बघा हे खूपदा आलेला आहे जोडा लावा पहिली ताता गिरणी कुठली पहिली पापड गिरणी कुठली पहिली लोफट पाठ पाहिजे आणि याच्यातलं बरं तुम्हाला समजा माहिती नसलं ना तर पहिली रेल्वे मार्ग तर माहित असला पाहिजे 1853 ठीक आहे तर लावून द्या पहिली कापड गिरणी 1854 पहिली ताक गिरणी 1855 पहिला लोखंड कारखाना 1911 आणि पहिली रेल्वे मार्ग 1853 तर दोन नंबर आहे ना त्यानंतर 65 बघा हा प्रश्न ग्रीनविच रेषा 5.5 तासाचं आपलं काय आहे काय आहे 5.5 तासाचं आपलं 5.5 तासाने समोर आहे त्यांच्यापेक्षा त्या दिवशी ते सर आले होते त्यांनी लेक्चर घेतलं ऑनलाईन मध्ये त्यांनी सांगितलं पूर्वेकडे गेल्यावर काय होते पश्चिमेकडे गेल्यावर काय होते स्पेशल गेस्ट लेक्चर ठेवलं किती डिटेल सांगितले त्यांनी तो प्रश्न पहाटे तीन वाजता जर आपण उठलो ठीक आहे तर लंडन इथे क्रिकेटची मॅच सुरू आहे तिथे आपल्या इथं 3 वाजता आहे अलाहाबाद मध्ये किती वाजता तिथं 3 वाजता आहे आपल्या इथं किती वाजता दिसेल असं म्हटलेलं आहे बरोबर आहे तर 3 ते 4 5.5 तासाचा फरक असतो 3 ते 4 4 ते 5 5 ते 6 6 ते 7 7 ते 8 आणि 30 मिनिटं जास्त म्हणजे 8:30 मॉर्निंगला सकाळी 8:30 4 नंबर नेक्स्ट खालील वैशिष्ट्ये कोणत्या वनांची आहे ती ओळखा म्हणते तर अत्यंत दाट वृक्ष लाकूड टणक व कठीण टणक आणि कठीण वरून समजते बहुस्तरीय वाट एक जिनिस वृक्षांची कमतरता म्हणजे एकसारखे वृक्ष नसतात तर सदाहरित वनांमध्ये नसतात सांगितलं होतं सदाहरित वनांमध्ये कट आपण लाकूड तोड व्यवसाय करू शकतो का कारण की एक झाडावाजून दुसरं झाड म्हणजे सागात इथं असेल तिथं दुसरं असेल आंब्याचं मग तो त्याला समजेल का हे कसं तोडायचं नाही म्हणून तिथे सर्वात जास्त असे वृक्षांची कमतरता असते एकसारख्या वेगवेगळे वृक्ष असतात म्हणून तिथं सदाहरित दिसते अत्यंत दाट असतात तिथं सांगायचं काम नाही नेक्स्ट 40-64 घटक रचनेनुसार परिणाम करतात खालील पैकी कोणते घटक तर जन्मदर तर करते मृत्यूदर करते लोकसंख्येचे आकारमान करते शहरीकरण आणि स्थलांतर नाही करत ठीक आहे साधा प्रश्न होता हा जन्मदर आणि लोकसंख्येचे आकारमान ABC महेंद्रगिरी बद्दल सर्वांना शिकवला मी हा कुठं आहे हा महेंद्रगिरी कोण कुठं आहे ओडिसा मध्ये अरे तुम्हाला मी हे सांगितलं गिरी कुठं आहे अजून काय सांगितलं होतं नाही अजून ओडिसा गिरी सारखं आणखी पर्वत रांगा सांगितलं होतं निमगिरी हे तर गिरी झाले ओडिसा मधले तामिळनाडूचे सांगा ना मला हा कोंडा जोडी कोंडा आहे ते तामिळनाडू आहे म्हटलं होतं आठवते का आणि गिरी कुठं आहे म्हटलं होतं ओडिसा मध्ये त्या डायग्राम वर ड्रॉई करून दिलेल्या सर्व डिटेल आणि त्याची खालून वरपर्यंत क्रमही सांगितलेला आहे आपल्या बुक मध्ये सर्व बुकच्या आतमधलाच प्रश्न जाणार तुम्हाला तर पूर्वघाट्याचा आन्सर आहे महेंद्रगिरी है ना निमगिरी हे प्रश्न त्यानंतर 66 नंबरचा पीठ हा व्यापारी प्रकारचा काय आहे कोळसा आहे व्यापारी प्रकारचा आहे का पीठ सर्वात खराब कोळसा आहे तो व्यापारासाठी युज करू का आपण नंबर 2 म्हणजे अचुकीचा ना व्यापारासाठी युज करेल का सर्वात चांगला कोणता आहे अँथ्रोसाइट आहे बिटुमिनस भारतासह जगात सर्वात अधिक बिटुमिनस प्रकारचा कोळसा उत्पादन होते बरोबर आहे नाही अधिक प्रकार बिटुमिनस भारतात सह जगात सर्वात अधिक बिटुमिनस प्रकारातील कोळशाचे उत्पादन बरोबर आहे भारतात छोटा नागपूर पठार प्रदेश वगळून इतर बिटून बघा असं नाही आहे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात तुम्हाला बिटुमिनस प्रकारचे कोळसे आढळतात फक्त असं आहे का की फक्त त्या नागपूर पठारामध्ये वगळून इतर ठिकाणी आढळते वेगवेगळ्या ठिकाणी पण भारतामध्ये पण सर्वात जास्त कोणता आढळतो बिटुमिनस आणि जगामध्ये सुद्धा बिटुमिनसच आहे जो 2 नंबरचा अँथ्रोसाइटच्या खालचा म्हणजे याच अ आणि क काय झालेलं आहे चुकीचं झालेलं आहे म्हणजे 3 नंबर त्यानंतर हा प्रश्न रिपीट झालेला आहे म्हणजे रिपीट झाला म्हणजे आयोगाने टाकलेला प्रश्न आहे हा सन 2001 ते 2011 या दरम्यान महाराष्ट्राची लोकसंख्येचे वृद्धीदर हजारी किती होते तर 15.99 हा प्रश्न आलेला आहे आयोगामध्ये टाकलेला आहे सेम प्रश्न रिपीट केलेला आहे हा 17.64 भारताचा आहे व्हेरी गुड तिथं भारताचा लिहून घ्या 15.99 जे आहे महाराष्ट्राचा आहे आणि लोकसंख्या टॉपिक तोंडपाठ पाहिजे तोंडपाठ आणि मला नाही का हे लोकसंख्या तुम्ही आधीच काढून आणायला सांगितलं होतं कोणीच दाखवलं 2-3 जणांनी दाखवलं फक्त डिटेल तर ज्यांनी काढलेलं असेल त्यांनी मला दाखवायचं आहे फुल डिटेल करून ठेवा आणि वीकमध्ये एकदा लोकसंख्या टॉपिकवर रिव्हिजन करायचे
कितीदा एकदा एक वीक झाला की लोकसंख्या टॉपिक परत एक वीक झाला की लोकसंख्या टॉपिक परत जे मुलं केव्हा करतात शेवटी करतात पेपर आल्यावर आम्ही शेवट एकदा रिव्हिजन करू आताच पाठ करून घ्यायचं शेवटी काहीच नाही होत त्यानंतर 59 नंबरचा प्रश्न लोणावळा पन्हाळा चिखलदरा महाबळेश्वर तर हे इकडे दिलंय प्रसिद्ध धबधबे तर गावेळीकडच्या ठिकाणावर कोणता धबधबा प्रसिद्ध आहे म्हणजे कच काय आहे एक आणि हा म्हणजे एक आणि दोन नंबर मधलेच आन्सर असणार आहे बघा 50% तुम्ही तसेच काढता बरेच प्रश्न 50% काढता लोणावळा कुठे येतो हा 68 सुटला का अलिबाग समा 68 सुटला म्हणते माझा एक सेकंद सॉरी तर दैनिक सरासरी कक्षा कुठे कमी आहे तर अलिबाग मध्ये थंड वातावरण आहे कमी असणार ना बाकी ठिकाणी पुणे कोल्हापूर नागपूर मध्ये नागपूर तर सर्वात जास्त असते 69 चा आहे एक नंबरचा लोणावळा मध्ये तुरगाली सरोवर आहे पन्हाळा जो आहे तिथं आहे सॉरी लोणावळा हा तीन पन्हाळा इथे तबक उद्यान आहे प्रसिद्ध ठिकाण दिलंय का इथे हा चिखलदरा मध्ये गावळीकडे ठिकाण दिलंय आणि महाबळेश्वर इथे लिंगमाळा धबधबा आहे तर हे सोपा होता बरं हा प्रश्न हा यायला पाहिजे होते हे तुमचे 3-4 प्रश्न सर्वांचे करेक्ट पाहिजे होते त्यानंतर नेक्स्ट प्रश्न नागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतीचा विकास लोकवस्तीच्या क्रमवारीत पहिला वसाहतीचा प्रकार कोणता ते पर्यावरण निवडा तो वाडी आहे तो पहिला प्रकार वाडी आता लागते इकॉनॉमिक्स चालू झालंय आपलं इकॉनॉमिक्स है ना इकॉनॉमिक्स जर तुम्ही सिरियसली माझं लेक्चर केलं असेल ना तर एकही प्रश्न चुकणार नाही आपला असं मला तरी वाटते बघा पहिला प्रश्न बघा संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय शिकवली की नाही शिकवली बेरोजगारीचे प्रकार लिहून दिले तर संरचनात्मक बेरोजगारी यापैकी एकही नाही आहे ठीक आहे संरचनात्मक म्हणजे ते मशीन खराब झाल्यामुळे मग परत आपण काय करतो नवीन वर्कर तिथे आणतो ते वर्कर काय होऊन जाते चालले जाते संरचनात्मक बेरोजगारी तर यावरील पैकी एकही नाही त्यानंतर 72 नंबर सर्वांना पाठ पाहिजे लाकडावाडी समितीची स्थापना केव्हा झाली अलग कार्यगट कोण सांगते मला हे सांगा बरं सांगा लकडावाला समितीची स्थापना केव्हा झाली 1993 व्हेरी गुड तेंडुलकर समितीची 2005 ला आली त्यांनी 9 जी आर दिला समजा तो हा रंगराजन समिती 2012 व्हेरी गुड आणि अलग कार्यगट 1979 व्हेरी गुड मग पहिले सर्वात पहिले काय येईल अलग कार्य गटिंग बरोबर आहे सर्वात जुना आहे 1979 त्यानंतर काय येणार लकडावाला गटिंग 1993 म्हणजे 97 मध्ये त्यांनी जी आर दिला ते वेगळी गोष्ट त्यानंतर तेंडुलकर समिती 2005-9 त्यांनी हे दिला आणि रंगराजन समिती 2012 आणि हे तुम्हाला कितीतरीदा सांगितलं हा प्रश्न चुकला असेल तर तुमचा अभ्यास कमी आहे म्हणजे काय ऑप्शन आहे याचं सेकंड नंबर ऑप्शन आहे त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय बाबत चुकीचे विधान निवडा म्हणते चुकीचे आता चुकीचे बघू आपण चुकी बघा चुकीचं म्हटल्यानंतर तुमच्या याच्यावर पेपरवर तुम्ही असं चुकीचं लिहायचं वरती म्हणजे आपल्याला बरोबर पाहिजे काय त्याचे आता ह्या याच्यामध्ये तुम्हाला मी कसं अनालिसिस हे करायचं पेपर सॉल्व्ह करायचं ते सांगून देतो रॉंग म्हटलं तर रॉंग करायचं पहिलं विधान काय वाचू आपण काय म्हटलेलं आहे स्थापनेचा कायदा मार्च 1914 ला करण्यात आला बरोबर आहे 1934 कायदा आहे ना तो तर हे बरोबर आहे त्यानंतर जानेवारी म्हणजे अविधान हे बरोबर आहे बघा म्हणजे इथं आम्ही काय करणार पेपरवर बरोबर करणार जानेवारी 1948 चा आरबीआय चे राष्ट्रीयकरण करण्यात आले 1949 चं राष्ट्रीयकरण आहे ना पाठ करून घेतलाय म्हणजे ब विधान काय झालं आपलं चुकीचं त्यानंतर क के जे अदिशी आणि आरबीआय च्या पहिला महिला डेप्युटी गव्हर्नर आहे चुकीचं आहे कोण आहे पहिल्या डेप्युटी म्हटलाय ना त्या पहिल्या काय आहे पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर म्हटलंय गव्हर्नर होत्या ना त्या एकदा चेक करून घ्या के जी आदिशी आरबीआय च्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर आहेत बरं एकदा चेक करून घ्या महिला पहिल्या डेप्युटी गव्हर्नर आहे का पहिल्या गव्हर्नर आहे की डेप्युटी गव्हर्नर आहे एकदा चेक करू बरं बरोबर आहे का ते विधान बरोबर आहे ठीक आहे एकदा फक्त चेक करून घ्या नेटवर्क एकदा त्यानंतर आरबीआय मध्ये एकूण 5 डेप्युटी गव्हर्नर असतात नाही 4 3 असतात ना डेप्युटी गव्हर्नर 4 हा म्हणजे 4 आणि हा एक गव्हर्नर 5
अच्छा हा बरोबर आहे वाली ड बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे हे करेक्ट आहे आता किती बरोबर आहे आपले वाली नाही अ बरोबर आहे ड बरोबर आहे आणि क बरोबर आहे द ब चुकीचं म्हणजे आता ड चुकीचं आहे ब आणि ड चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन नंबर आहे त्याचा चार बरोबर आहे चार चार ब आणि ड कारण की ब मध्ये म्हटलेलं आहे 1948 आरबीआय कायदा कोणता आहे 1949 आणि पाच डेप्युटी गव्हर्नर असतात का ठीक आहे चला नेक्स्ट बघू आता पंचुकीची जोडी निवडा म्हणते काय चुकीची जोडी मग याच्यातली क आणि ड आहे क आणि ड ह्या दोन्ही चुकीच्या आहे भाकरा नांगल प्रकल्प पहिली पंचवार्षिक योजना बरोबर आहे भिलाई पोलाद प्रकल्प दुसरी पंचवार्षिक योजना बरोबर आहे आणि हे सर्व तुम्हाला माहिती आहे हे सर्व आपण पंचवार्षिक योजनेमध्ये पाठ करून टाकलं दोन पाठ पंचवार्षिक योजना पाठ आहे पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरुवात झाली 51-56 प्रतिमान हा एचडी एचडी म्हटलं त्यांना एच आणि डी तुम्हाला दुसरी बरं अशी कोणती योजना आहे जी पाच चार वर्ष चालली तारीख सांगा कुठून 74-78 असं बोलायचं ना जास्त इंग्लिशचा युद्ध का करू आपल्या मराठी भाषेमध्ये 74-78 म्हणायचं सरळ सरळ हा चला नेक्स्ट घेऊ आपण आता डब्ल्यूटीओ डब्ल्यूटीओ स्थापनेपूर्वी अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय वस्तू व्यापार विषयक करार म्हणजे काय तर गॅट जे ए टी टी हा तुम्ही जा जे ए टी टी गॅट जनरल अग्रीमेंट ऑन ट्रॅफिक अँड ट्रेड तर सर्व हे सोपी प्रश्न होता त्यानंतर चुकीचे विधान ओळखा म्हणते व्यापार धोरणाबाबत तर वरील पैकी नाही आहे सर्व विधान बरोबर आहे 85-88 मध्ये पहिले वार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर झाले होते 92-97 मध्ये पहिले आयात निर्यात धोरण जे होते जे वर्ष होते ते त्रिवार्षिक होते आता हे जे होते हे पंचवार्षिक धोरण आपलं होतं आणि 2004-09 मध्ये पंचवार्षिक धोरणापासून आयात निर्यात जो होता ते नाव बदलून त्यांनी व्यापार धोरण असं केलं होतं 2004-09 मध्ये तर वरील पैकी नाही सर्व विधाने हे काय आहे बरोबर आहे म्हणजे चुकीचं कुठलंच नाही त्यानंतर अर्थसंकल्पावर प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा म्हणून तर अर्थसंकल्पामध्ये बघा मी तुम्हाला सर्व शिकवलं शिथिली इकॉनॉमिक्सचे शेवटचे लेक्चर ज्यांनी केले माझे त्यामध्ये सर्व झालेलं आहे शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजे काय शिल्लक राहते तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय तूट राहते म्हणजे बघा शिल्लकचा सरकारी उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च कशी कमी असतो शिल्कीमध्ये तुटीच्या मध्ये सरकारी उत्पन्न कमी असते बरोबर ही बरोबर आहे संतुलित अर्थसंकल्प म्हणजे दुनियेचं काय सेम लेवल आणि शून्य आधारित जे शिकवलं आहे त्यामध्ये सरकारी उत्पन्न आणि खर्च शून्य असते असं असते का नाही शून्य आधारित काय असते मग शून्य आधारित अर्थसंकल्प दोन तीन वेळा मांडलेला आहे हा ठीक आहे मी तुम्हाला लिहून पण दिलाय शून्य आधारित आठवत असेल तर बघा तुमचं नाही का रिडिंग खूप कमी आहे म्हणजे तुम्ही अर्थसंकल्पाच्या टॉपिकवर प्रश्न येतो माहिती असताना तुम्ही रिडिंग करत अशा ना कसं होणार आहे मग तुमचे मार्क कमीच होणार आहे बरं मी असं नाही म्हणत ना रोज पेपरच्या दिवशी आदला शनिवार असतो आपला शनिवारला हे सर्व रिव्हिजन झाली पाहिजे तुमची आणि त्यासाठी मी तुम्हाला ते काल मी तुम्हाला टी डायग्राम कशी बनवायची ती सांगितलं छोट्या छोट्या याच्यामध्ये ते 1918-81 मध्ये काय पाहिलं होतं आपण फॅक्टरी ऍक्ट मधलं मग तसं बनवाना याच्या ती शिल्कीचा अर्थसंकल्प बनवा असं मी तुम्हाला आता काही प्रश्न मला उद्याच पाहिजे हे तुम्ही अर्थसंकल्पाचं मला सर्व काढून आला क्लासमध्ये आणि उद्या मला प्रत्येकाने दाखवायचं जे क्लासमध्ये नवीन आहे ते सोडले तर ज्यांचा बॅच ज्यांची काय आपले तर क्लास आहेत आणि ज्यांनी झालेलं आहे त्यांनी मला सर्वांनी दाखवायचं आणि ऑनलाईन मधल्यांनी व्हॉट्सअप करून दाखवायचं मला हे प्रश्न जर मी सांगितले तर मग काही अर्थ राहणार नाही तुमचं कारण की हे प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामधले सर्वांच पोरांचे बरोबर असतात त्यांना माहिती आहे सर्व सर्व जे माहिती आहे तिथं तुम्ही चुकायला नाही पाहिजे आता बँक दर म्हणजे काय सर्वांना माहिती आहे बँक दर म्हणजे काय सर्वांना माहिती आहे काय आहे आरबीआय इतर बँकांना काय देते बँक दर म्हणतो सर्व शिकवलं रेपो रेट म्हणजे काय बँक दर म्हणजे काय रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय सीआरआर म्हणजे काय एसएलआर म्हणजे काय डिटेल बिलकुल घेतलं पॉईंट टू पॉईंट डिटेल घेतलेलं आहे जीएसटी किती वेळा बोललाय जीएसटी बद्दल केव्हा लागू झाला जीएसटी कोणत्या वर्षाला लागू झाला 16 नाही झालं ना 17 झाला जीएसटीला बघा मी तुम्हाला सांगतो हे हा प्रश्न याच्या आधी पण पेपरमध्ये आलेला आहे माहित नसेल तुम्हाला 2016-17 पेपरमध्ये आलेला आहे जीएसटी लागू केव्हा झालं
इकडे लक्ष द्या हा जी हा यस आणि हा टी जी ए बी सी नुसार जी कोणता नंबरला येतो 7 हा 7 चा आकडा लक्षात हा 7 लाच नाही समोर पण त्यामध्ये तिथे दिलेलंच आहे 1 7 17 राईट लक्षात आता 1 7 17 सातवा महिना कोणता येतो जुलै इथं काय दिलं आहे जून बरोबर आहे का ते म्हणजे संपूर्ण देशात जीएसटी लागू केव्हा झाली 1/7/17 ला झाली कशावरून पकडलं जी 7 चा नंबर लागतो ए बी सी डी ई एफ जी जी 7 म्हणजे 2017 ला सातवा महिना तारीख किती ही शॉर्टकट सांगितली होती मी म्हणजे ते विधान जे आहे क नंबरचं ते काय आहे चूक आहे कारण तिथं जून आहे सात नंबरला काय येते जुलै येते आता ही वाचा लागेल का जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून ठीक आहे म्हणजे क जिथे जिथे तो पटला जीएसटी गटावृत्ती विधेयक 122 नंबरचा आहे बरोबर आहे 122 कायदा 121 नंबरचा होता आणि कलम जीएसटीची 279 ठीक आहे तर माझं तुमचं लेक्चर पण आता संपत चार्जिंग संपली माझा मोबाईल स्विच ऑफ होणार आहे आता आज मी सॉरी मोबाईल चार्जिंग करून नाही आलो तर आपण एक दोन प्रश्न घेऊ मग थांबून जाऊ सायन्सचे प्रश्न तुम्ही स्वतः करून आणायचे आहे एवढे घेऊन घेऊ आपण ठीक आहे तर 80 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर आहे अ ब क बरोबर आहे तर तिन्ही बरोबर आहे ते जीडीपी सतत वाढ करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक विकास होय जीडीपी मध्ये तुलनेने जो टक्क्यांनी वाढला किंवा घटला त्याला आर्थिक वृद्धी दर म्हणतात आणि जीडीपी संकल्पनेमध्ये मूल्य व आयातीचा खर्च जो असतो तो समाविष्ट नसतो ओके त्यामध्ये आपण पाहिलाय निर्यात आणि आयात जीडीपीचा टॉपिक मी युट्यूबला टाकलेला आहे आपल्या युट्यूबवर जा तुम्ही जीडीपी म्हणजे काय नॅशनल इन्कम म्हणजे काय ते सर्व आपलं लेक्चर पडलेलं आहे युट्यूबला ओके त्यानंतर राष्ट्रीयकरण म्हणजे काय तर खासगी मालकीच्या उद्योगात सरकारची मालकी निर्माण करणे म्हणजे राष्ट्रीयकरण जो ब नंबरचा ऑप्शन आहे सोपा होता आरबीआय कडील असलेल्या भारताच्या परकीय चलन साठ्यात खालीपैकी कशाचा समावेश होतो तर बघा यामध्ये फक्त ईचा होत नाही राष्ट्रीयकृत बँकेकडील सोनं जे असते ना ते नाही बाकी मी सर्व शिकवलंय तुम्हाला आरबीआय कडील परकीय चलन आरबीआय कडील सोनं आयएमएफ आणि एसडीआर आणि आयएमएफ आणि आरटीपी त्यानंतर अर्थतज्ञ दिले आहेत त्यांची पुस्तकं तर हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर याच्यामध्ये जे आहे ना अयोग्य जोडी एक पण नाही आहे सर्व बरोबर आहे त्यानंतर अचूक विधाने ओळखा म्हणते बाजारातील वस्तू सेवांची मागणी वाढली की किमती वाढतात जे की ब नंबरचं आहे साधं स्टेटमेंट आहे ना बाजारामध्ये किमती वाढल्या तर काय होणार आहे आपलं वस्तूची सेवांची मागणी वाढल्यानंतर किमती वाढणार ना तर हे झालं 84 नंबरचं आणि शेवटचं घेऊन घेऊ फिलिप्स वक्ररेषा तर फिलिप्स वक्ररेषा काय दर्शवते बेरोजगारी दाखव आणि तर तो प्रश्न बघून घ्या फिलिप्स वक्ररेषेचा वरील पैकी नाही आहे त्याचा आन्सर गरीब बेरोजगारी आणि गरबी या संबंधित नाही नाही फिलिप्स गिनी गुणांक आहे ते फिलिप्स वक्ररेषाने दाखवत वरील पैकी नाही आहे महागाई आणि बेरोजगारी दाखवते बघा लिहून घ्या तिथं फिलिप्स वक्ररेषा काय दाखवते महागाई आणि बेरोजगारी दाखवते महागाई दाखवते हा प्रश्न मी एका कुठल्या तरी टेस्ट सीरिज मध्ये टाकला होता मला आठवत पहिल्या टेस्ट सीरिज मधला प्रश्न आहे हा बघा रिपीट झाला पहिल्या टेस्ट सीरिज मध्ये महागाई आणि काय दाखवते बेरोजगारी इथं बेरोजगारी गरिबी म्हटलंय ते चुकीचं आहे महागाई दाखवते ठीक आहे तर बाकीचे सायन्सचे प्रश्न आपण उद्या क्लासमध्ये घेऊन घेऊ आता थांबून जाऊ कारण की मोबाईलचं पण झालेलं आहे तर पेपर बघा अनालिसिस मध्ये तुमचं लक्षात आलं असेल काय काय प्रश्न तुम्ही कुठे कुठे रॉंग केले आणि तुम्हाला स्वतःला याच्यापेक्षा डिटेल अनालिसिस करायचं आहे यापेक्षा डिटेल ओके तर इथं तर थांबवतो मी ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांना मला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऑनलाईन मध्ये ठीक आहे हे बंद होऊ द्या.